आमदार अपात्रते प्रकरणी मोठी बातमी समोर येते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस बजावलेल्या या 54 आमदारांवर विधिमंडळ थेट कोणतीही कारवाई करणार नसल्याचं देखील समोर आलंय. आमदार अपात्र प्रकरणात 7 दिवसात लेखी उत्तर देण्याची संधी दिली जाईल, तर लेखी उत्तर दिलं नाही तर या आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे. सर्वच्या सर्व 54 आमदारांना आपापली बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल अशी माहिती समोर येते आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय न घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. समजा त्यातून त्या चौकटीच्या बाहेर त्यांनी जर निर्णय घेतला, मला वाटतं ते लोकशाहीला धरून होणार नाही आणि तसं अध्यक्ष वागतील अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. पण तसं जर केलं तर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आम्हाला तेव्हाही उघडे असणारच आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24